दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी रेलचेल सुरू झाल्याचं चित्र बाजारपेठांमध्ये दिसते. पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे, त्यामुळे पुण्यात दिवाळीसारखा सण हा मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. सोबतच गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात वाहतुकीची समस्या भेडसावते, त्यामुळे नागरिकांना दिवाळीची खरेदी करण्यासाठी कुठलाही खोळंबा होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या रस्त्यावरील वाहतूक दिवाळीपर्यंत बंद राहणार असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दिवाळीच्या खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता मंडई परिसरात एकच झुंबड उडाली आहे. तसेच या गर्दीमुळे बाजीराव रस्ता शनिवार मंडई तसेच शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक प्रचंड प्रमाणात विस्कळीत होते. येत्या गुरुवारी दिवाळीला सुरुवात होणार असून नवीन कपडे खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता कुमठेकर रस्ता टिळक रस्ता फडके हौद परिसरातील वस्त्रदालनात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली. तसेच रविवार पेठेतील बोहरियाळी परिसरात सजावट साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. बोहरियाळीतील रस्ते अरुंद असल्याने या भागातून चालणं देखील अवघड झालंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही चोपडी आणि वही खरेदीसाठी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. गेल्या 120 वर्षांपासून विक्री करत असल्याने आमच्या पारंपरिक ग्राहकांनी चोपडीची खरेदी केली आहे. यंदा 25-30% भाववाढ असून परंपरा जपत नव्या पिढीने देखील चोपडी खरेदी केली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. माझं नाव मोहित चोपडावाला आहे. हे जे वया घेऊन जातात, आज मुहूर्त आहे पुष नक्षत्राचं, त्या दिवशी पण बाहेर गावचे व्यापारी घेऊन जातात आणि हे नेहमी सारखा चालत राहतो. हे पूजेसाठी घ्यायला लागतो हे वया आणि ते पूजा करणार हे जे आहे पाडव्याला आणि हे मुहूर्त पण आहे, त्याच्यामुळे एक पण टाकून द्या मुहूर्त पण, त्यावेळेला पूजा करतात ते लोक.